और दे विकेट पहिला चेंडू घेऊन आपल्यापासून दूर जाताना शॉर्ट बॉल टाकला होता शॉर्टला पूल केला क्षेत्र चेंडू खाली येईल आणि हा झेल भाईने भाईगिरी केली समोरच्या कर्णधाराला मध्ये परतवलं आणि हा मोठा मासा इथे गळायला लागला नॉन स्ट्राईक एंड वर शांत होता बघत होता समोर विकेट जात आहेत संयम तुटला त्याचा मोठा फटका खेळण्यासाठी प्रवृत्त केलं त्याला आणि फलंदाजाला बाद केलं जागा भरून घाण्यासाठी नवीन बॅटर बॅटिंगसाठी सूरज दुसरा चेंडू या षटकातील पुन्हा एकदा थोडासा खाली राहिला चेंडू आणि इथे पंचांचा इशारा पुन्हा एकदा विकेट आणखीन एक झटका बॅक टू बॅक टू विकेट बाईच्या नावावर क्या बाते टाळ्या झाल्या पाहिजे गोलंदाजीसाठी प्लीज प्रत्येक संघाला पंधरा मिनिटं दिली आहेत फलंदाज सुद्धा वेगात जावं आपल्या क्रीजमध्ये ही विनंती येस आणि गावदेवी संघ दाखवून देतोय का त्यांचं ठाणे शहरामध्ये एवढं नाव आहे गोलंदाज त्यांच्याकडे अशी आहेत की बांधून ठेवत समोरच्या फलंदाजांना अँड इट्स अ हॅट्रिक बॉल पाहूया या स्पर्धेची चौथ्या दिवसातील पहिली हॅट्रिक पटकावत आहेत का भाई पुन्हा एकदा शॉर्ट बॉल टाकलेला होता भाई चेंडू खाली येतील आणि ही हॅट्रिक कम्प्लीट आहे येस क्या बात आहे चांगली हॅट्रिक डेनिल आला होता फलंदाजीसाठी पॅवेलमध्ये परतल्या त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर विकास पुढी चेंडू चौथा चेंडू इथे मात्र हळू हलु, हळूवार पद्धतीने प्लेट केला कोणत्या दिशेने खेळायचं होता फलंदाजाला समजला नाही कारण की थोडस बॅकफूट वर गेला आणि हलक्या हाताने ढकलून दिला त्या चेंडूला वरची वरच्या भागाला लागला बॅटच्या आणि झेल होता होता नक्कीच वाचला कोणताही खेळाडू तिथे नव्हता एक धाव या षटकामध्ये आली आहे इथे मात्र खराब चेंडू स्टंपवर चेंडू टाकला तर नक्कीच चेंडूला भिरकावून देतील आणि हा येतोय चौकार पाचव्या चेंडूवर चार धावांसाठी झालं तिसऱ्या षटकातील धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या स्कोअरबोर्ड लागली ती म्हणजे सोळा धावा पण विकेट खूप गेलेत नक्कीच कुठेतरी थांबवावं लागेल फलंदाजी चांगली करावी लागेल इथे सफल होण्याचा प्रयत्न होता समोर पाहिलं पंचांचा इशारा फलंदाज बाद बी डब्ल्यूचा शिकार नवीन फलंदाज फलंदाजीसाठी येतोय सूरज पण नॉन्स एंडवर असेल षटक संपलंय संघाचा चौथं षटक घेऊन येतोय गोलंदाज